मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण राज्य सरकारने तत्काळ द्यावा अशी मागणी माजी खासदार आणि मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने आरक्षणाबाबतचा अध्यादेश जुलै 2014 मध्ये काढला होता, परंतु प्रकरण न्यायालयात गेलं असल्यानं मुस्लिमांच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा अवलोकन करून आरक्षण घ्यावं असा निर्वाळा यावेळी उच्च न्यायालयाने दिलेला असतानाही आरक्षण देण्यासाठी राज्य शासन चालढकल करून जाणीवपूर्वक या प्रश्नाला बगल देताना दिसत आहे। तर समाज न्याय देण्याची शपथ घेतलेल्या आघाडी सरकारने मुस्लिम समाजास न्याय देताना दुजाभाव करीत असल्याची भावना मुस्लिम समाजात रूढ होत चालली असल्याचं दलवाई यांनी पत्रात म्हटलंय।